नमस्कार, संगीताज किचन स्टोरी मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला झटपट होणारी गवारीच्या शेंगांची भाजी दाखवणार आहे। ही भाजी तुम्ही लंच बॉक्स मध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। येथे मी अर्धा किलो गवार घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहे। आता फोडणीसाठी लागणारे साहित्य दाखवते। जिरे मोहरी, हिंग, लाल मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे। येथे साधारण तीन मिरच्या घेतलेल्या आहेत। हळद, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। दोन कांदे कापून घेतलेले आहेत, तसेच गोडा मसाला। येथे आपल्याला कोथिंबीर, सहा हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता ह्या चॉपर मधून काढून घ्यायच्या आहेत। आता हे वाटून झालेलं आहे। या पद्धतीने मी अशी जाडसर भरड करून घेतलेली आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊया। आता थोडंसं तेल घालून घेते आहे, अगदी थोडंसं घालायचं आहे। तेल आता गरम झालेलं आहे। शेंगा थोड्या परतवून घ्यायच्या, म्हणजे त्या लवकर शिजतात नंतर भाजीमध्ये। पाच ते सात मिनिट छान आपल्याला ह्या परतवून घ्यायच्या आहेत। छान परतवून झालेल्या आहेत त्या। कढईत आता तेल घालून घ्यायचं आहे। साधारण 3 टेबलस्पून तेल घालून घेतलेलं आहे। आता तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आपल्याला। तेल गरम झालेलं आहे। आता जिरे मोहरी, हिंग, लाल मिरचीचे तुकडे आणि कांदा परतवून घ्यायचा आहे। लाल नाही करायचा। कढीपत्ता, आता ह्या कांद्यावर आपल्याला हिरवं वाटण घालून घ्यायचं आहे। हळद, गोडा मसाला, गोडा मसाला फक्त मी चवीपुरताच घालत आहे, आणि मीठ आता व्यवस्थित परतवून घ्यायचं आपल्याला। छान आता परतवून झालंय। याच्यावर आता ही गवार घालून घ्यायची आपल्याला। गवार आता व्यवस्थित परतवून घेऊया। थोडस अजून पाणी घालून घेते। आता आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे। आता आपण भाजी शिजेपर्यंत वाट बघूया। 10 मिनिटं झालेली आहेत। आता बघूया भाजी शिजली का। भाजी व्यवस्थित शिजलेली आहे। आपण थोडस ओलं नारळ घालून घ्यायचंय भाजीवर।
थोड़ी कोथिंबीर, थोड़ी आपल्याला अशी रसरशीत ठेवायची आहे ही भाजी, पूर्ण पानी आटवून नाही घ्यायचंय। ही भाजी भाकरी सोबत खूप छान लगते, ज्वारीची, बाजरीची, तांदळाची, तसेच गरम गरम वरण भातासोबत सुद्धा खूप छान लगते। आता व्यवस्थित मी मिक्स करून घेते। कलर खूप छान आलेला आहे भाजीचा। आता ही भाजी मी सर्विंग प्लेट मध्ये काढून घेते। कशी वाटली तुम्हाला ही गवारीची भाजी? तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तोपर्यंत धन्यवाद।